वैद्यकीय चाचणीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये, ताप आणि अशक्तपणा असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, भाजप वरिष्ठ नेतृत्वानं मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बैठकांना वेग, उद्या विधिमंडळ पक्षनेते पदाची निवड, केंद्रीय निरीक्षक आज संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचणार। महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावरती शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी, शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट उपस्थित, संध्याकाळी महायुतीच्या बैठकीची शक्यता। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद द्या, गुलाबराव पाटलांची मागणी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गृहमंत्रीपद गरजेचं, गुलाबरावांची इच्छा। अजित पवार यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती, स्ट्राईक रेटच्या द्वारे राष्ट्रवादीची मंत्रिपदाची मागणी। दिल्लीतील महाशक्तीच राज्यामध्ये खेळ करते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये भांडणं लावण्याचा भाजपचा प्रयत्न, राऊतांचा दावा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं पोहोचवण्याचे आदेश, स्वबळावरती लढण्याचा माजी नगरसेवकांचा सूर। मार्केटवाडीमधील ईव्हीएम निषेध आंदोलन मतदान न घेताच रद्द, प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं उत्तम जाणकर यांचं स्पष्टीकरण। लसूण आणि शेवग्याच्या शेंगांचे दर 400 पार, किरकोळ बाजारात लसूण 150 रुपये पाव किलो तर शेवग्याला मोजावे लागतात 100 रुपये। रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज शिवाजी पार्कमध्ये लोकार्पण, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राहणार उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।